दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन वेरियंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून आढावा, मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांची बैठक, नव्यानं निर्बंध घालण्याबाबत अजित पवारांचेही संकेत। ओमिक्रॉन वेरियंटचा क्रिकेटलाही फटका, वानखेडे स्टेडियमवरील कसोटी सामन्यासाठी प्रेक्षक क्षमता कमी करण्याचा विचार, तर भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही अनिश्चिततेचं सावट। सूरतमध्ये रंगांच्या कारखान्यात भीषण अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न। मावळमध्ये वारकऱ्यांच्या पायी दिंडीला पिकअप व्हॅनची धडक, 3 वारकऱ्यांचा मृत्यू तर 27 जण जखमी। केंद्रीय यंत्रणांचा वापर करून अनिल देशमुखांप्रमाणेच अडकवण्याचा प्रयत्न, नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार। अहमदनगरमध्ये शेवगाव आगाराच्या 3 एसटीवरती दगडफेक, चालक जखमी, तर वेतनवाढ रद्द करण्याच्या इशाऱ्यानंतरही अनेक डेपोत एसटीची चाकं थांबलेलीच। एलईडी आणि पर्सिसिनचा वापर करून मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, 40 वर्षांनंतर नवा कायदा, घुसखोरी करणाऱ्या मच्छीमारांवरही कारवाईची तरतूद। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।